लोकसभेच्या तोंडावर बारामती मतदारसंघाला विशेष महत्व प्राप्त झालंय त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे लोकसभेसाठी बारामतीतून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली गेली आहे तर युतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे पण आता गेम उलटताना दिसतोय कारण वर्षावर झालेल्या मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपण मोदीजींसोबतच आहोत असं म्हणत महादेव जाणकर यांनी पत्रक देखील प्रसिद्ध केलंय त्यामुळं आता सुनेत्रा पवारांच्या जागी महादेव जाणकर लढणार का अशा चर्चांना उधाण आलंय कारण सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणुकीसाठी हेंट दिला जात होत्या पाठिंबा मागितला जात होता बॅनर लागले आहेत एलईडी व्हॅन देखील आले आहेत पण आधी जोमान सुरू असलेला प्रचार आता काहीसा थंडावलेला दिसतोय लोकमतच्या न्यूज मेकर या कार्यक्रमात स्वतः रोहित पवार यांनी सुनेत्रा काकींच्या उमेदवारीवर शंका उपस्थित केली होती म्हणून अजून उमेदवार डिक्लेअर झालेला नाही पोस्टर्स लागलेत सुमित्रा काकींचे त्यानंतर गाड्या एलईडी व्हॅन सुद्धा सुमित्रा काकींच्या नावाच्या आलेल्या आहेत पण ज्या पद्धतीने ते दिसत होते दहा दिवसापूर्वी ते अचानक आता दिसणं कमी झालेलं आहे आता काय त्याच्या मागे कारण आहे कशामुळे त्या गोष्टी घडल्यात हे आज तरी सांगता येणार नाही जेव्हा फॉर्म भरला जाईल त्यानंतरच ह्याच्यावर थोडासा जास्त डिटेल खुलासा आम्ही सर्वजण करू शकतो आणि तितक्यात आज महादेव जाणकर हे युती सोबत असल्याचं पत्रक आणि शिंदे फडणवीसांसोबत गळा भेटीचे फोटो समोर आले खरं तर महादेव जाणकर हे युतीचेच खेळाडू पण जागा वाटपा जमेना म्हणून महाविकास आघाडीसोबत वाटाघाटी सुरू झाल्या दरम्यान माढाची जागा जाणकरांना आणि बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा चर्चा इथंपर्यंत पोहोचली पण आता फासे पलटल्याचं पाहायला मिळत दोन हजार चौदाला मोदी लाटेत महादेव जाणकर बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढले यामध्ये सुप्रिया सुळेंना पाच लाख एकवीस हजार मतं मिळाली तर महादेव जाणकरांनी कमळ चिन्ह न घेता भाजपच्या पाठिंब्यावर चार लाख एक्कावन्न हजार मतं घेतली जानकर भाजपच्या कमळावर लढले असते तर सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित होता कारण फक्त एकोणसत्तर हजार सातशे एकोणीस इतकं मताधिक्य सुप्रिया सुळेंचं होतं जे दोन हजार चौदाच्या आधी तीन लाखांच्या वर होतं त्यामुळे दोन हजार चौदामध्ये सुळे आणि जानकर यांच्यात अटीतटीचा सामना झाला मतमोजणीच्या दहाव्या फेरीपर्यंत बारामती तालुका वगळता इंदापूर दौंड पुरंदर भोर आणि खडकवासला या जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या मध्यांतरानंतर इंदापूर आणि भोरमध्ये सुप्रिया सुळेंचं मताधिक्य वाढू लागलं जर जानकर हे भाजपच्या कमळावर लढले असते तर सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित होता त्यामुळे आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंचा किंबहुना शरद पवारांचा पराभव करण्याचा विडाच भाजपनं उचलला आहे सुप्रिया सुळेंविरोधात खुद्द अजित पवारांनीच लढावं असंही भाजपनं सुचवल्याची चर्चा होती पण सामना ठरला तो नर्णन भाऊजेत पण आता जाणकारांच्या भेटीनंतर आणि सुनेत्रा पवारांचा प्रचार थंडावल्याचं पाहता महायुतीकडून जाणकरांनाच बारामतीतून उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे कारण अटीतटीचा सामना करणारे जाणकर हे जर आता भाजपच्या कमळ चिन्हावर लढले तर निकाल वेगळा लागू शकतो जानकर यांच्या या भेटीबाबत आणि बारामतीतल्या उमेदवारी बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका